शाळा कॉलेज बाबत येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत समितीचा अहवाल 4 ते 5 दिवसात येणार आहे. धार्मिक स्थळांचा निर्णय देखील मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. राज्यातील शाळा कॉलेजेस सुरू करण्याबाबत नियुक्त समितीचा अहवाल येत्या 4 ते 5 दिवसात अपेक्षित आहे. त्यानंतर निर्णय घेऊ असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय. धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय मात्र मुख्यमंत्रीच घेतील असंही राजेश टोपेंनी म्हटलंय. मात्र सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण वेट अँड वॉचची भूमिकेत असल्याचंही टोपे म्हणाले. विद्यापीठ कुलगुरू आणि विद्यापीठाचे कुलगुरू संचालक उच्च शिक्षण यांची त्यांनी एक कमिटी केली आहे आणि त्या त्या ज्युरिडिक्शनमध्ये जे जे विद्यापीठ आहेत त्यांच्या त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये म्हणजे त्यांच्या त्यांच्या एरिया ऑफ ऑपरेशनमध्ये त्यांनी कलेक्टरशी संपर्क करून तिथली परिस्थिती बघून तिथल्या कॉलेज मॅनेजमेंटशी चर्चा करून याबाबतचा निर्णय चा अहवाल 4-5 दिवसाच्या आत त्यांनी त्या त्या मंत्रालयाला द्यायचा आणि त्यानंतर ते निर्णय त्यामध्ये घेतील. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.